शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा। तासगावचे पोलीस कॉन्स्टेबल संजय मानेंनी घडवले माणुसकीचे दर्शन, वर्दीतल्या माणुसकीचे अनोखे दर्शन। भर उन्हात रस्त्यावरून भिकारी निघालाय आणि पाठीमागून पोलिसांच्या दोन गाड्या येत आहेत। दोन गाडीवर तिघे कॉन्स्टेबल आहेत। प्रथम पाहताना असं वाटतंय की ते पोलीस सदरच्या वयोवृद्ध भिकाऱ्याला मारतायत की काय, पण ते पोलीस त्या वयोवृद्धाला बाजूला झाडाखाली नेत आहेत, तिथे बसवतायत आणि स्वतःचा जेवणाचा डबा खायला देत आहेत। वर्दीतल्या माणुसकीचे अनोखे दर्शन घडवणारा हा प्रसंग तासगाव तालुक्यातील येळावी या गावचा आहे। तासगावचे पोलीस कॉन्स्टेबल संजय माने आणि त्यांच्या दोन इतर पोलीस सहकाऱ्यांनी वयोवृद्धास जेवायला घातले। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात फिरतो आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना माणुसकीचे दर्शन घडवतो आहे। बऱ्याच वेळा पोलिसांनी मारहाण केले व्हिडिओ येतात, पोलीस कठोर आहेत, क्रूर आहेत असं बोललं जातं, पण पोलिसांच्यात ही माणुसकी असणारी अशी संवेदनशील माणसं खूप आहेत हेच यातून दिसते आहे। माणुसकीचे दर्शन घडवणारा हा प्रसंग मनाला भेटल्याशिवाय राहत नाही। संजय माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माणुसकीला सलाम करावा वाटतो। मी तासगाव कंडिशन येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून गेले 3 वर्षापासून नेमणुकीस आहे। 1 वर्ष झालं मी येळावी दूरक्षेत्र येथे काम करीत आहे। गेले 1 आठवडा झालं आपल्या देशात आणि जगामध्ये कोरोना हा संसर्गजन्य रोग इतका महाभयंकर जगामध्ये पसरलेला आहे व त्याचा पूर्ण जगाला सर्वात मोठी हानी झालेली आहे आणि सुरू आहे। सदर कोरोना संसर्गजन्य रोगापासून प्रत्येकाने आपापल्या हातीमध्ये जनतेला समजावून सांगून घरामधून बाहेर न पडण्याचे संदेश आम्ही प्रत्येक चौकामध्ये घरोघरी जाऊन ड्युटी बजावत आहे। आज 31/3/20 रोजी मी व माझ्यासोबत असणाऱ्यांचे 2 होमगार्ड सेवक असे येळावी हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला येळावी ते 5वा मैल या रोडवरती एक फेरस्ते रस्त्याने जात असताना उन्हामध्ये दिसला। त्याच्याकडे आम्ही चौकशी केली असता तो फेरस्ता हिंदीमध्ये बोलत होता, त्याला मराठी पहिल्यांदा समजलं नाही। त्याला आम्ही साईडला एका बोलवलं आणि त्याला बसायला सांगितलं। त्यावेळेला समजलं की तो गेले 4 दिवस त्याने जेवण केलं नव्हतं, तो असा जवळ फिरत होता। म्हणून आम्ही त्याला आमच्याजवळ असलेले जेवणाचा डबा आम्ही त्याला जेवणासाठी दिला, पाणी आम्ही रोज जेवतो। तो 4 दिवस जेवलेला होता, उन्हामध्ये तो चालत होता, तो जरा थकलेला दिसला। मग त्याला आमच्याकडे असलेला जेवणाचा डबा आणि पाणी वगैरे देऊन त्याला तिथं आराम करायला सांगितलं। सर्वांनी सर्व जनतेला
तासगाव हद्दीतीलवर महाराष्ट्र व भारत देशातल्या जनतेला माझे एक आव्हान आहे, सर्वांनी कोरोना संसर्गजन्य रोग या संदर्भात कोणीही घरामध्ये घरातून बाहेर पडू नये, आपल्याला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सर्व काटेकोरपणे पाळावे, पोलिसांना सहकार्य करावे आणि पोलीस हा आपली सर्वांची काळजी करतो, पोलीस आपल्यासाठीच आहे, तेवढं बोलून मी सर्व जनतेला आम्हाला सहकार्य करावे, धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.